यवतमाळच्या पांढरकवडा इथे अचानक लागलेल्या आगीत कापसाची 5000 गाठी जळून खाक झाल्याची घटना घडली. सिबला रोडवर असलेल्या झाजरिया यांच्या कापूस गोदामात 5000 कापूस गाठी ठेवल्या होत्या, मात्र अचानक आग लागली आणि बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं. दरम्यान तिथल्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाकडून तात्काळ घटनास्थळी त्यांनी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.